नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत बघा एक खूप मोठी न्यूज या ठिकाणी आहे असं आपण म्हणूया आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे एक आशादायक अशी ही बातमी आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी मग ते एम पी एस सी पोलीस भरती जे काही मराठीतून अभ्यास करतात या सर्वांसाठी कारण की स्टाफ सिलेक्शन कमिशन ए सी एस सी या ठिकाणी भरती काढणार आहे आणि त्याबाबतच्या तारका त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आपला असणार आहे शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील बघा आपण बघतो आहोत की देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे आणि त्यामुळे देशातील सगळ्याच राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आज आहे त्याच्यातून मग कोरोनाचा जो प्रसार आहे तो अजूनही पाहिजे तितका थांबलेला नाही आहे परंतु आपला विद्यार्थीवर्ग जो आहे तो काय करतो आहे अभ्यास करतो आहे आणि वाट पाहतो आहे परीक्षेची कधी होईल परीक्षा मग ती कोणतीही असू द्या आता असं राहिलेलं नाही आहे की मी याच परीक्षेचा अभ्यास करतो आहे अजिबात नाही मी सगळ्या परीक्षांना आता सामोरं जाणार आहे अशा पद्धतीची एक सिच्युएशन आहे आणि त्याच्या संदर्भातच स्टाफ सिलेक्शन कमिशन जी आहे तिने एक नवीन सर्क्युलर इश्यू केलेला आहे या नवीन भरतीबाबत ती ती कौन -कौन ते नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा कोणकोणते परीक्षांबाबत आहे तर त्यामध्ये सी एच एस एल ज्याला आपण कंबाईन हायर सेकंडरी लेव्हल एक्झाम असं म्हणतो मित्रांनो म्हणजे प्रत्येकजण ही परीक्षा देऊ शकतो तुमचं त्या ठिकाणी बारावी झालेली असेल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं असेल दोन्हीही पातळीवर तुम्हाला ही परीक्षा देता येते त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी नेमकी काय आहे मग ही घोषणा ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे बघा तुम्ही जसं राज्यामध्ये परीक्षा देतात राज्यामध्ये परीक्षा देत असताना आपण बघतो की एम पी एस सीची एक्झाम होते सरळ सेवेचे एक्झाम होतात पोलीस भरतीची एक्झाम होते मित्रांनो केंद्रीय पातळीवर जो काही स्टाफ असतो केंद्रीय पातळीवर जे काही कर्मचारी असतात मनुष्यबळ असतं त्यांच्यासाठी जसं राज्यामध्ये एम पी एस सी आहे केंद्रामध्ये आपण बघतो अखिल भारतीय सेवांसाठी यू पी एस सी आहे तसं एक मंडळ या ठिकाणी आहे ते म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला आपण कर्मचारी निवड मंडळ किंवा त्याला कर्मचारी निय चयन आयोग असं सुद्धा म्हटलं जातं तर याच्या तारखांबाबत नेमकी काय घोषणा झाली आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रलंबित ज्या परीक्षा आहेत त्याबाबत बरेचसे विद्यार्थ्यांच्या शंकाही होत्या सातत्याने त्यावर न्यूजमध्येही चर्चा होती त्या संदर्भात नवीन तारखा नेमक्या कोणत्या असतील याचं एक परिपत्रक या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशननं जारी केलं आहे नव्या तारखा कधी घोषित केल्या जातील हे याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे या नवीन परिपत्रकामध्ये आता आपल्याला नेमकं ते परिपत्रक बघायचं आहे म्हणजे तुम्हाला खात्रीशीर अशी माहिती भेटेल की नेमकं काय आहे कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता चॅनल्सवर कुठेतरी टेलिग्रा टेलिग्राम्सवर ग्रा, व्हॉट्सअपवर काहीतरी चुकीच्या तारखा फेकल्या जातात ओके त्याच्यामुळे तुमचा त्या ठिकाणी विश्वासघात होतो आपल्याला नेमकं परिपत्रक काय म्हणता आहे ते बघायचं आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या तीन चार ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठीचं सा हे परिपत्रक आहे आणि अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचं त्याच्यावर हे जारी करण्यात आलेलं आहे काय म्हटलेलं आहे मग तर बघा या परिपत्रकामध्ये परीक्षांच्या तारखाबाबत माहिती देण्यात ता आलेली आहे कोणकोणत्या परीक्षा एस सी एस सी सी एच एस सी एल दोन हजार एकोणवीस टायर वन जे आहे टीयर वन त्याच्यानंतर एस एस सी जेई ज्याला आपण ज्युनियर इंजिनिअरिंगची परीक्षा म्हणतो पेपर वन त्याच्यानंतर यश एस सी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी दोन हजार एकोणवीस परीक्षा आणि यश एस सी सी एच एस एल दोन हजार एकोणवीस स्किल टेस्ट बघा अशा पद्धतीच्या चार परीक्षा आहेत ज्या की पेंडिंग राहिलेल्या आहेत त्या परीक्षा कधी घेतल्या जाणार तो मोठा प्रश्न होता आणि त्या पार्श्वभूमीवर हो या ठिकाणी यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की देशामध्ये आपण बघतो आहोत कोविड एकोणवीस हा विषाणू त्याचं संक्रमण त्याच्यातून उद्भवलेली परिस्थिती त्याचा विचार करता आयोगाने काय निर्णय घेतलेला आहे तर निर्णय असा आहे की एक जून दोन हजार वीस रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल मित्रांनो आज जवळपास आपण वीस बावीस मे या ठिकाणी आहे हे पुढच्या दहा दिवसामध्ये नेमकं कोरोनावर आपण कितपत मात करतो आहोत कोरोना किती नियंत्रणात येतो आहो आहे कारण की कोरोना नियंत्रणात आला तरच आपण लवकरात लवकर त्या तारखा घोषित करू शकणार आहोत ओके कारण की ते आपल्यासाठी मोठं आव्हान आहे मग यांनी म्हटलेलं आहे की एक जून रोजी पुन्हा एकदा आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ त्या ठिकाणी नव्याने आम्ही वेळापत्रक जे आहे त्या ठिकाणी टाकू मित्रांनो म्हणजे या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की एक तारखेला तुम्हाला सगळं काही कळणार आहे स्पष्टपणे म्हणता आहे परिपत्रक की स्टाक्स ज्या काही प्रलंबित परीक्षा आहे त्याच्या नव्या तारखा ज्या आहे त्याची घोषणा आम्ही एक जून नंतरच करू ओके okay. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक जूनपर्यंत अजून तरी पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे याची चार परीक्षा आहे याचा सिलेबस थोडक्यात त्या ठिकाणी लक्षात राहू द्या आता त्याच्यामध्ये स्टेनोग्राफरला काही वेगळ्या पात्रता आहे ज्युनियर इंजिनियरला त्यांच्या वेगळ्या पात्रता आहे मात्र ही जी एक नंबरची परीक्षा परीक्षा आहे ती सर्व ग्रॅज्युएट्स विद्यार्थी जे आहेत काही काही त्याच्यातले पद्धत बारावीवर सुद्धा आहेत त्यांनी याचा चांगला अभ्यास करा सिलेबस बघा त्याच्या सिलेबसवर मी एक वेगळं लेक्चर घेऊन येतो की नेमका स्टाफ सिलेक्शन कमिशनचा काय सिलेबस आहे त्या दोन तीन जे महत्त्वाची पदं आहेत अत्यंत त्या सिलेबसचा तुम्ही अभ्यास करा कारण की आता एक जून आता एक जून नंतर म्हटलेलं आहे एक ते पाच जून दरम्यान कधीतरी या तारखा जाहीर होतील ओके त्या तारखा जाहीर झाल्यानंतर तुम्ही सज्ज असले पाहिजे की माझा अभ्यास झालेला आहे आणि असं म्हणू नका अरे हे स्टाफ सिलेक्शन अवघड आहे मग ते हिंदीमध्ये आहे का इंग्लिशमध्ये आहे तसं काही नाही तुमची मराठी भाषा असू द्या तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचा फॉर्म भरला पाहिजे त्याच्या परीक्षा दिल्या पाहिजे कारण की आपल्याकडचे विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेस झालेले आहेत कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करून तुम्हाला विशेषतः त्याच्यामध्ये जी केचा भाग जो आहे तो व्यवस्थित करावा लागतो त्याला इतिहास भूगोल राज्यघटना आपण म्हणतो आहे करंट अफेअर्स म्हणतो आहे गणित बुद्धिमत्ता चांगलं करायचं आहे इंग्रजी व्याकरण एक करायचं आहे थोडंसं तो एक मुद्दा इथे आहे तर याची तयारी तुम्ही करून ठेवा मित्रांनो परीक्षा होणार आहे तुम्ही स्वतःला काबील बनवून ठेवा स्वतःला लायक बनवून ठेवा कारण की सध्या आता कोविडमुळे ना इलाजास्तव कोणालाच या ठिकाणी काही करता येत नाही आहे तरी आपण आशावादी राहूया अभ्यास करत राहूया काही अडचणी असतील तर नक्कीच विचारा एक जून नंतर या ठिकाणी याची घोषणा तारखांची होणार आहे हे या ठिकाणी आता मात्र स्पष्ट झालेलं आहे चला तर तुम्ही नवीन असाल तुम्हाला असेच अपडेट्स या ठिकाणी नोकरीविषयक पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा जे विविध परी परीक्षांचा अभ्यास आहेत त्यांना या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद